नमस्कार, मी केतकी जोशी। या बुलेटिनमधली सगळ्यात पहिली बातमी आहे ती म्हणजे आता मुंबईमध्ये दहशतवादी पकडला गेलाय, त्यासंदर्भात एटीएसची आज दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद होणार आहे। गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी काही वेळापूर्वी ही माहिती दिली आहे। काही वेळापूर्वीच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देखील पत्रकार परिषद घेतली आणि डी कनेक्शन म्हणजे दाऊद गँगचं यामध्ये काही कनेक्शन आहे की नाही हे एटीएसच सांगेल, एटीएस अधिकारी पुढची सगळी माहिती देतील असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणालेले आहेत। अत्यंत महत्त्वाचा हा मुद्दा आहे। 3 वाजता एटीएस आता पत्रकार परिषद घेणार आहे आणि काही मुद्दे स्पष्ट करणार आहे। यावरून राजकारण रंगत चाललंय, मात्र दिलीप वळसे पाटलांनी हे देखील आवाहन केलं होतं की यामध्ये कृपया राजकारण आणू नये आणि कशा प्रकारे ही नेमकं डी कनेक्शन आहे या दहशतवाद्यांचं या संदर्भातली सगळी माहिती आता एटीएस काही वेळातच देणार आहे। 2-3 वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे। कशा प्रकारे या सगळ्या अतिरेक्यांनी महत्त्वाच्या ठिकाणांची माहिती गोळा केली, कशी रेकी केली गेली का, त्याचप्रमाणे त्यांचा प्रवास कसा झाला या संदर्भातली सगळी माहिती आता काही वेळातच एटीएस पूर्ण सांगणार आहे आणि यासाठीच आज एटीएसची दुपारी एक महत्त्वाची बैठक होती, त्यानंतर ही पत्रकार परिषद होणार आहे। आपण बघतोय दुपारी 3 वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे। एकीकडे राज्यामध्ये राजकारण रंगत चाललेलं आहे, मात्र यामध्ये कोणतंही राजकारण आणू नका असं आवाहन आता दिलीप वळसे पाटील यांनी काही वेळापूर्वीच केलेलं आहे। एटीएस झोपलं होतं का असा थेट हल्लाबोल केला होता भाजपनं। आत्ता सध्या दहशतवादी जान शेखची चौकशी सुरू आहे। हा राजकारणाचा विषय नाही, पण त्याच्यामधली वस्तुस्थिती आपल्याला आणि जनतेला माहीत पाहिजे, त्याच्यासाठी आज दुपारी 3 वाजता राज्याचे एटीएसचे चीफ विनीत अग्रवाल हे त्यांच्या कार्यालयामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेऊन याच्या बाबतीत आपल्याला अवगत करतील। आणि आता आपल्यासोबत याबद्दल बोलण्यासाठी आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे। अजित, राजकारण पूर्ण वेगळं ठेवूयात या सगळ्या मुद्द्यामध्ये, पण दुपारी 3 वाजता ही अत्यंत महत्त्वाची बैठक होतीये, एकूण सगळ्या या प्रकरणानंतर काय वाटतं? एटीएस खूप सविस्तर माहिती देईल या संदर्भातली, या पत्रकार परिषदेतून काय काय अपेक्षित आहे? किती खरंच दुर्दैव आहे की आतापर्यंत आपण जर पाहिलं की गेली 2 वर्ष केंद्रीय तपास यंत्रणा आणि महाराष्ट्र तपास यंत्रणा यांच्यामध्ये जे वाद आहेत ते आता इथे दिसून येत आहेत। कारण का, मुंबईतला एक दहशतवादी आहे, त्याच्याबद्दलची कारवाई जी आहे ती दिल्लीच्या एका स्पेशल सेलनं केलेली आहे, दिल्ली पोलिसांनी केलेली आहे, आणि त्याबाबत मुंबई पोलिसांना विशेष काही माहिती नव्हती असं सांगितलं जातंय। आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता नेमकं एटीएस जे आहे ती काय माहिती देते याच्याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। कारण का, एटीएसनं आता पत्रकार परिषद घेणं हा एटीएसच्या एटीएसचा महत्वाचा विषय बनलेला आहे। कारण का, दिल्लीनं एवढा मोठा कट उधळलेला आहे, दिल्ली पोलिसांनी एवढी मोठी माहिती दिलेली आहे, पण याची भनक मुंबई पोलिसांना नव्हती, महाराष्ट्र एटीएसला नव्हती। मग या सगळ्या गोष्टींमुळे आता नेमकं 3 वाजता पत्रकार परिषद घेऊन एटीएस नेमकं काय सांगणार आहे हा मेन मुद्दा आहे। कारण जी माहिती आपल्याला एटीएस सूत्रांनी मिळालेली आहे त्यानुसार या प्रकरणामध्ये जान मोहम्मद शेख जो आहे ह्याच्या सोबतच आणखीन 3 लोक होती, त्यांच्या बाबत खुलासा जो आहे तो एटीएस करू शकते। कारण का, एटीएसचे देखील स्वतःचे वेगळे सोर्सेस आहेत। शेवटी किती झालं तरी दिल्ली स्पेशल सेलनं जान मोहम्मद शेखला जरी अटक केली असली तरी ते त्यांनी दिल्ली आणि लखनौ मधून जे 5 लोक पकडली होती त्यांच्या माहितीच्या आधारे दिली असेल, पण जान मोहम्मद शेखनं नेमकं इथे काय केलं होतं किंवा इथे तो कसा होता, त्याची नेमकी मोडस ऑपरेंडी काय होती, इकडे त्याने कसा कट रचला होता, इथे इथे जर स्लीपर सेल कसं होतं, काय होतं, कोण होतं, या सगळ्या बाबतीमध्ये एटीएस जी आहे ती पाळंमुळं जी करून काढलेली आहेत असं एटीएस सूत्रांचं म्हणणं आहे। आणि त्यामुळे आता एटीएस जे 3 वाजता पत्रकार परिषदेमध्ये काही खुलासा करू शकते असं सांगितलं जात आहे। कारण का, आता एटीएसला हे दाखवायचं आहे की आपण देखील कुठे पाठी नाही आहोत, आपण देखील याच्यामध्ये मोठी कामगिरी केलेली आहे। अगदी अजित, आणखी एक महत्वाचा मुद्दा तो म्हणजे मुंबईतून फंडिंग करण्यात आलं होतं या स्लीपर सेलला, याबद्दल काय सांगशील? असगर हा जो आहे याच्याबद्दल देखील माहिती उपलब्ध होती आता, तर त्या असगर बद्दल काय सांगशील, कारण त्याची देखील कसून चौकशी यामध्ये होती। बरोबर, हा असगर नावाचा व्यक्ती जो आहे यानं जो जान मोहम्मद शेख याला तिकीट काढून दिलं होतं असं सांगितलं जातंय, आणि त्याने नेमकं
अजगरच्या प्रवासाकरता आणि इतर जे मॉड्यूल आहेत त्याच्या ऍक्टिव्हेशन करता याने अजगरने जान मोहम्मद शेख याला मदत केली होती असं बोललं जातंय. तर दुसरीकडे दोन अंगडिया जे आहेत मुंबईतले त्यांना मुंबई त्यांना एटीएसनं ताब्यात घेतलेलं आहे. याच्यामध्ये मुंबई क्राईम ब्रांच आणि एटीएस यांच्या जॉईंट कारवाईमध्ये ही कारवाई केली गेलेली आहे असं सांगितलं जातंय. आणि त्यात सगळ्या गोष्टीची जी माहिती देण्याकरता आता एटीएसने पत्रकार परिषद घेतलेली असं असं बोललं जातंय. त्याच्यामध्ये दोन अंगड्या ज्या आहेत यांनी हवाला मार्फत पैसे पैशांची देवाणघेवाण केलेली आहे आणि त्याचाच वापर जो आहे तो या सगळ्या कटामध्ये केला गेलेला आहे अशी माहिती एटीएसची आहे. त्यानुसार तीन लोक जे आहेत म्हणजे अजगर नावाचा एक व्यक्ती आहे, एक फैजान नावाचा व्यक्ती आहे आणि आणखीन एक व्यक्ती आहे जो अंगड्या म्हणून सांगितला जातोय. अशा तीन लोकांना एटीएसने ताब्यात घेतलेला आहे. आता त्यांच्या बाबतीत एटीएस नेमकं काय करतं, कशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी एटीएस तपासामध्ये पुढे आणतं हे आता पत्रकार परिषदेत स्पष्ट होईल. अगदी. आणि अजित, सगळेजण या पत्रकार परिषदेची वाट बघतायत. या बातमीबद्दलची अधिक एक्सक्लुझिव्ह माहिती तुझ्याकडून अशीच मिळत राहील. आताच्या या सगळ्या माहितीबद्दल धन्यवाद. आणि तपास यंत्रणा अपयशी ठरल्याचा ठपका विरोधकांकडून ठेवण्यात आलेला आहे, पण यावरच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिली ऐकूयात. या संदर्भामध्ये इंटेलिजन्स फेल्युअर आहे असं मी म्हणणार नाही, कारण त्याच्या संदर्भामध्ये तो केवळ इंडिव्हिज्युअल केस नाही म्हणूनच मी सांगितलं की याच्यातले फार बारकावे मला सांगता येणार नाहीत, कारण त्याचा तपासावर परिणाम होऊ शकतो. आणि म्हणून जे एटीएसचं आहे त्यांचं पूर्ण या सगळ्या घटनेवर वॉच आहे होता, त्यामुळे इंटेलिजन्स फेल्युअर नाही. तर एटीएसनं मुंबईतल्या अतिरेक्याला पकडलं जात असताना राज्यातल्या पोलिसांना याचा थांगपत्ताही नसणं ही खूपच गंभीर बाब आहे असं भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी म्हटलंय. तर पोलिसांचा तपास योग्य दिशेनं सुरू आहे आणि ही वेळ आरोप प्रत्यारोपाची नाही असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केलेलं आहे आपलं मत. आमच्या हिंदूंच्या सणांवर, रामलीलेवर, नवरात्रावर एका अर्थाने गंडांतर आणि दहशतवादी हल्ला करण्याचा कट करणाऱ्या या दहशतवाद्यांना आर्थिक रसद कोण पुरवत होत? तर दाऊदचा छोटा भाऊ अनीस अहमद यांचं प्रशिक्षण कोणी केलं? तर सीमेपार पाकिस्तानमध्ये मुंबई धारावीमध्ये आणि राज्यात सुद्धा अशा पद्धतीच्या दहशतवाद्यांचा निवास कटकारस्थान चालू होतं. दिल्लीवरनं येऊन विशेष पथकाने त्यांना अटक केलं. मग राज्यातलं एटीएस काय झोपलं होतं का? कायदा आणि सुव्यवस्था प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याच्या आधी मला एक सगळ्यांना सांगायचं की जे ज्या परिस्थितीतून आपण जातो त्या परिस्थितीमध्ये सगळ्यांनी पोलिसांना मदत करण्याची भूमिका घेतली पाहिजे. सरकारने काढलेल्या आदेशाच्या विरोधामध्ये आंदोलनं करण्यापेक्षा किंवा बाकीच्या काही गोष्टी करण्यापेक्षा सरकारला पोलिसांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली पाहिजे. आणि मुंबईमध्ये एखादा दहशतवादी सापडणं, त्याला अटक करणं हा एक खूप गंभीर विषय आहे. एक प्रकारे ही धोक्याची घंटा आहे. जे बाहेरचे दहशतवादी मुंबईत लपून बसले त्यावर आता सरकारनं लक्ष केंद्रित करून त्यांना शोधण्याची गरज आहे. आणि इतकंच नाही तर अशा लोकांना संपवलं पाहिजे असं मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलंय. देखिए, बहुत गंभीर बात है. जिस प्रकार से देश के अंदर और विशेष रूप से मुंबई जैसी जगह आतंकवादियों का पकड़ा जाना एक खतरे की घंटी है. मुझे लगता है कि इसमें बहुत ज़्यादा ध्यान देने की आवश्यकता है. और ऐसे जो लोग घुसे हुए हैं आतंकवादी बनकर कहीं कहीं बैठे हुए हैं, ऐसे लोगों को ढूंढना बहुत ज़रूरी है, क्योंकि अब हम ऐसी घटना नहीं होने देना चाहते. आणि याचबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सचिन अहिर. सचिन, खूप गंभीर गोष्ट आहे की एक दहशतवादी मुंबईतल्या मध्यवर्ती भागातून पकडला जातोय, पण आता यावर राजकारण सुरू झालेलं आहे, आरोप प्रत्यारोप होत आहेत. एटीएस दुपारी पत्रकार परिषद घेऊन सगळ्या गोष्टी स्पष्ट करेल, पण या गोष्टीत सुद्धा आता राजकारण सुरू झालंय. भाजप काही बोलतंय मग त्यावर प्रत्युत्तर दिलं जात आहे. नाही, ह्याच्यामध्ये असं आहे की याही विषयावरती राजकारण करावं म्हणजे आता किती त्यांनी जाऊन कुठच्या स्तरावरती जाऊन करायचं ह्यालाही काय मर्यादा आणि काय शिस्त आणि संस्कृती राहिली पाहिजे. आपल्याला सर्वांनाच माहित आहे की हा विषय निवळ फक्त मुंबई महाराष्ट्र हा नाही, भारतातला आणि जगातला आहे.
काही इंटेलिजन्स असतात, मग ते आयबी असेल, रॉ असेल, जसं परदेशातले एफबीआय असतात, ते काही जे सुतवाच किंवा इन्फॉर्मेशन हे केंद्र सरकारला ते देतात, जेणेकरून स्थानिक स्तरावरती किंवा त्याच्यातली कुठली माहिती ती बाहेर जाता कामा नये. आणि म्हणून समजा जर केंद्राच्या एटीएसनी किंबहुना आयबीनी किंवा रॉनी जर ही कारवाई केली असेल ही स्वागतार्ह आहे, पण त्याच्यावरती महाराष्ट्रातलं एटीएस काहीच करत नाही किंवा स्थानिक त्यांचं काहीच लक्ष नाही असं राजकारण करणं अत्यंत दुर्दैवी आहे. आणि ज्याला आपण अनपार्लिमेंटरी बोलतो आपण, असं ज्याला आपण शब्द वापरू शकतो, किंवा कुठच्याही घटनात्मक किंवा काही या गोष्टीला आधार न ठेवता आहे. आणि मला वाटतं ह्याला विरोध करण्यापेक्षा त्यांनी ही इन्फॉर्मेशन जशी आता शेअर केली किंवा पकडले गेलेले आहेत, अजून त्याच्यामध्ये व्याप्ती करून घेऊन राज्य सरकारने काय केलं पाहिजे हे त्यांनी सांगणं गरजेचं आहे, त्यांची मदत घेणं गरजेचं आहे. आणि याच्यावरती मला वाटते राजकारण न करता आपण सर्वांनी मिळून मुंबई आणि महाराष्ट्र आणि विशेषतः देशामध्ये आपण सुरक्षित आहोत ही भावना निर्माण करण्यासाठी केलं पाहिजे. कारण आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की गेल्या काही आठवड्याभरामध्ये पण मोठ्या प्रमाणावरती कारवाई चाललेली, ज्याच्यामध्ये दाऊद, आयसीआय आणि आयएसआय आणि यांच्या लिंक असलेले काही लोक आहेत त्यांनी देखील काही मोठ्या प्रमाणावरती कट उधळला होता, कदाचित त्याचीच नाडी धरून याही लोकांना अटक झाली असावी. सचिनजी, अगदी तुम्ही महत्वाचा मुद्दा मांडला. अपेक्षा हीच आहे की आता राजकारण कोणत्याच पक्षानं करू नये, पण मुंबईमधून याला फंडिंग होत होतं आणि मुंबईचं कनेक्शन समोर आल्यामुळे जास्त काळजी वाढलेली आहे आणि भाजपनं नेमका हाच मुद्दा केला आहे. त्यामुळे लवकरात लवकर अशा लोकांना पकडलं जावं आणि त्यासाठी एटीएसनं लवकरात लवकर मुंबई एटीएसनं काम करावं असं ते म्हणतायत. हो, 100%, आणि ती कारवाई निश्चितपणे केली जाईल. आणि आता राज्याचे गृहमंत्री देखील पत्रकार परिषद घेऊन याच्यातली जी सविस्तर माहिती आहे किंवा आहे, कारण काही गोष्टी काही वेळी आपल्याला जाहीर करता येत नाही. बरोबर. आता भारतीय जनता पार्टी हे मला वाटते एटीएसचे प्रवक्ते झालेले आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे का केंद्रीय सरकारचा किंवा काय, पण आज प्रत्येक गोष्टीला छोट्या छोट्या गोष्टीला जाऊन ते याला लिंक करून घेऊन त्याला राजकारण करतायत. सत्तेतलं म्हणजे सत्ता मिळाली नाही म्हणून माणसांनी कितपर्यंत खालपर्यंत जाऊन राजकारण करायचं करायचं याला मर्यादा आहे. आणि मला वाटतं या सर्व गोष्टीचं स्पष्टीकरण गृहमंत्री हे निश्चितपणे करतील. काही गोष्टी आपल्याला ओपन अप करता येत नाही, काही बोलता येत नाही, म्हणून त्याच्यातली जी काही इंटेलिजन्स त्यांना मिळाली होती, न्याय मिळाली होती, काय आली. आता जसं 26/11 घटना घडली होती, त्यावेळी ती घटना घडली तर त्याला काय आपण एटीएस पुरतच मर्यादित ठेवू शकतो का? मग हे जे आतंकवादी बाहेरून आले आले कसे असं जर प्रश्न विचारला तर मग त्याची जबाबदारी कोणाची होती? हेही प्रश्न निर्माण होऊ शकतात ना. पण ते मुद्दा आम्हाला इकडे काढायचा नाही किंवा त्याच्यातली आम्हाला चर्चा इकडे करायची नाही, कारण अशावेळी अशा आतंकवाद्यांमध्ये आपण कुठेतरी वेगळे आहोत, विरोधी पक्ष आणि सत्ताधारी, आपला इंटेलिजन्स एकमेकांना शेअर होत नाही, अशी ह्या गोष्टी सांगणं म्हणजे एका प्रकारे त्यांचा मनोबळ वाढवणं असं मी समजतो. सचिनजी, महत्वाची प्रतिक्रिया दिली तुम्ही, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आणि दुपारी 3 वाजता एटीएस प्रमुख आता पत्रकार परिषद घेणार आहेत आणि ज्या दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे त्याबद्दल, तसंच जे आता सध्या या सगळ्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे या सगळ्याबद्दल एटीएस प्रमुख या पत्रकार परिषदेतून माहिती देतील अशी आता अपेक्षा आहे. यानंतर इथे एक ब्रेक घेतोय, ब्रेकनंतर बघणार होतो आणखी काही घडामोडी. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. वणव्यामुळे मोठं नुकसान झालेलं आहे, त्यामुळे नागरिकांना आता सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. त्यात वणवा सलग 4थ्या दिवशीही आटोक्यात न आल्यानं आणखी 1500 नागरिकांना 2 शहरं आणि 4 गावांमधून सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये रविवारी अतिवृष्टी आणि भूस्खलनामुळे अनेक घरांचं मोठं नुकसान झालंय. 17 जणांचा यामध्ये मृत्यू झालाय. ढिगाऱ्याखालून 11 मृतदेह बाहेर काढण्यात आले. काही घरं सुद्धा पाण्यामध्ये वाहून गेलेली आहेत. अॅबोटाबादमध्ये आई वडील आणि त्यांच्या मुलाचा मृत्यू झालाय तर आणखी 3 जण जखमी झालेले आहेत. सध्या रस्ते मोकळे करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. अमेरिकेतल्या कोरोना बळींची संख्या सोमवारी 6,60,177 पर्यंत पोहोचलेली आहे. डेल्टा व्हेरियंटचा प्रसार अजूनही वाढतोय. कोरोना रुग्णांची संख्या 4,09,86,279 पर्यंत पोहोचलेली आहे. जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या सेंटर फॉर सिस्टम्स सायन्स अँड इंजिनिअरिंगनं ही माहिती दिलेली आहे. जगभरात अजूनही सर्वाधिक रुग्णसंख्या आणि कोरोना बळींची संख्या अमेरिकेतच आहे. न्यूयॉर्क शहरात रेस्टॉरंट, संग्रहालय, जिम, मनोरंजन ठिकाणांमध्ये काम करणारे कर्मचारी, तिथे येणाऱ्यांचं लसीकरण झालेलं असणं आता आवश्यक करण्यात आलेलं आहे.
याआधी लसीकरण गरजेचं होतंच, पण आता ते अत्यावश्यक करण्यात आलेलं आहे। न्यूयॉर्क मधल्या शाळा सुरू झाल्यात, लहान मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी त्यांनी शाळेत जाणं गरजेचं आहे असं काही पालकांना वाटतंय। त्यामुळे शाळा सुरू झाल्याच्या निर्णयाचं अनेक पालकांनी स्वागत केलंय। 27 सप्टेंबर पर्यंत शिक्षकांनी सुद्धा पहिला डोस घेणं आवश्यक आहे। न्यूयॉर्क राज्यातल्या शाळांमध्ये विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना मास्क लावणं अत्यावश्यक करण्यात आलेलं आहे। 2021 अखेरपर्यंत 5 वर्षांच्या मुलांचं सुद्धा लसीकरण होईल असं FDA लसीकरण प्रमुखांनी सांगितलं आहे। घरून काम करण्याची म्हणजेच वर्क फ्रॉम होम करण्याची सुविधा थांबवल्यानं न्यूयॉर्कमध्ये 3 लाख कर्मचाऱ्यांना कार्यालयात जाणं आवश्यक राहणार आहे। पूर्ण लसीकरण किंवा आठवड्याला चाचणी करणं असे 2 पर्याय त्यांना देण्यात आलेले आहेत। ब्रिटनमधली आरोग्य व्यवस्था ही जगातली सर्वोत्तम आरोग्य व्यवस्थांपैकी एक असल्याचं सांगत 12 ते 15 या वयोगटातल्या मुलांचं लसीकरण करण्याबाबत निर्णय घेतलेल्या एकंदरीतच मुद्द्याचं ब्रिटिश वॅक्सिन मिनिस्टर नदीम झहावी यांनी समर्थन केलंय। सोमवारी UK लहान मुलांच्या लसीकरणाबाबतीतला निर्णय घेतला गेला। सोबतच येत्या हिवाळ्यातली स्थिती आणि सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या गर्दीच्या अनुषंगानं लसीकरण किती महत्वाचं आहे हेही सांगितलं गेलंय। आरोग्य तज्ज्ञांनी केलेल्या सर्व शिफारशींचा विचार करता सरकारनं पुढील आठवड्यापासून लसीकरण सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे। अमेरिकेच्या 3 अध्यक्षीय रिपब्लिकन पक्षाच्या दावेदारांनी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अफगाणिस्तानमधलं युद्ध कसं संपवलं या सगळ्या पद्धतीवर जोरदार टीका केली आहे। जो बायडन प्रशासनानं सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया ज्या पद्धतीनं राबवली ती अनियोजित आणि विरोधकांच्या टीकेला बळ देणारी होती असं या नेत्यांनी म्हटलंय। या टीकेला अमेरिकेचे संरक्षण मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी उत्तरही दिलंय। अफगाणिस्तानमधनं सैन्य लवकर माघारी घेण्याच्या प्रश्नावर ब्लिंकन म्हणाले की आणखी काही वर्ष अफगाणिस्तानमध्ये अमेरिकन सैन्य राहण्यानं काहीही बदल झाला नसता। अमेरिकन सरकारनं तिथं वर्षानुवर्ष कोट्यवधींची गुंतवणूक केलेली आहे, पण यामुळे तिथलं लष्कर आणि सरकार स्वावलंबी होत नसेल तर येत्या काही वर्षातही त्यात कोणताही बदल होणार नाही हेच दिसल्यानं व्यवस्थित नियोजन करत बायडन प्रशासनानं ही सगळी प्रक्रिया पार पाडल्याचं ब्लिंकन यांनी सांगितलं। अफगाणिस्तानमधून येणाऱ्या निर्वासितांच्या विमानांना येत्या 7 दिवसांपर्यंत थांबवण्याचा निर्णय सरकार आणि सैन्याकडून घेतला गेल्याचं पॅन्टागॉनकडून सांगण्यात आलेलं आहे। अमेरिकेतल्या 3 महत्त्वाच्या विमानतळांवर ही विमानं उतरवली जात होती, पण या तळांवर अनेकांना गोवर सदृश आजार झाल्याचं उघडकीला आल्यानंतर या सर्वांना वैद्यकीय उपचार देऊन परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतरच या विमानांना उतरवायला परवानगी दिली जाईल असंही स्पष्ट करण्यात आलेलं आहे। व्हर्जिनियामधील डलेस एअरपोर्ट, फोर्ट पिकेट आणि विस्कॉन्सिनमधल्या फोर्ट मॅककॉय विमानतळांवर ही विमानं उतरवली जात होती। कॅलिफोर्नियामधल्या लागलेल्या वणव्यांच्या बाबतीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी माहिती घेत वाढत्या वणव्यांच्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केलेली आहे। हवामान बदलाचे होणारे परिणाम आणि या परिणामांना रोखण्यासाठी करायच्या उपाययोजनांच्या बाबतीतली माहिती त्यांनी घेतली। एका नियोजनात्मक धोरणाची गरज असल्याचं मत व्यक्त केलं। कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूसोम यांच्यासोबत बायडन यांनी चर्चाही केली। आयडा चक्रीवादळानंतर आता अमेरिकेवर निकोलस या वादळाचं संकट येऊन उभं ठाकलेलं आहे आणि याच अनुषंगानं लुईझियानाचे गव्हर्नर जॉन बेल एडवर्ड्स यांनी फेडरल सरकारला वादळासंदर्भात आणि पावसासंदर्भात लवकरात लवकर पूर्वसूचना जारी केली जावी अशी मागणी केलेली आहे। अमेरिकन हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार निकोलस वादळामुळं मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता आहे। लुईझियानाच्या शहरी भागात पावसाचा जोर असणारच आहे, पण ग्रामीण भागात पावसाचा जोर हा काहीसा जास्त असेल अशीही शक्यता वर्तवण्यात येते। अचानकपणे येणारा जोरदार पाऊस या पूरस्थितीला निमंत्रण देणारा ठरतो आणि जीवितहानी आणि वित्तहानी टाळण्यासाठी पूर्वसूचनेची गरज असल्याचं एडवर्ड्स यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय। अमेरिकेच्या
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टी भागातल्या जंगलांमध्ये लागणाऱ्या आगीच्या वाढत्या घटनांवर चिंता व्यक्त करत सरकारकडून शक्य त्या सगळ्या उपाययोजना केल्या जात असल्याचं स्पष्ट केलंय. नॅशनल इंटर एजन्सी फायर सेंटरला बायडन यांनी भेट दिली. या एजन्सीच्या अधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक झाली. ब्रेकनंतर जाणून घेऊयात आमच्या विशेष मोहिमेबद्दल. सॅनिटायझर हानिकारक आहेत का? लसी तुमच्या डीएनएमध्ये बदल करतात का? लसीकरण तुम्हाला कोविड-19 लागण करू शकतं का? असे काही प्रश्न तुमच्या मनात आहेत का? बरं, आता अशी एक जागा आहे जिथे तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली जाऊ शकतात. आणि हो, अगदी सगळ्या, तुमच्या फोनवर. नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेच्या कोविड-19 विरुद्ध देशव्यापी लस जागृती मोहिमेचा भाग म्हणून संजीवनी अ शॉर्ट ऑफ लाईफ संजीवनी व्हॉट्सअप हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. तुम्हाला फक्त 7977773753 या क्रमांकावर व्हॉट्सअप करायचं आहे आणि मग तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं अगदी त्वरित मिळतील. माहिती जी क्रॉस चेक केलेली असेल अशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर मग वाट कसली पाहताय? कोविड-19 बद्दलचे तुमचे सगळे प्रश्न व्हॉट्सअप करा आणि तुम्हाला हवी असलेली सगळी माहिती मिळवा या क्रमांकावर. हा क्रमांक आहे 7977773753. नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेची जागरूकता मोहीम संजीवनी अ शॉर्ट ऑफ लाईफ देशभरात करोना लसीकरणासंदर्भात जनजागृती करते. ही मोहीम करोनाचा प्रादुर्भाव असलेल्या 5 म्हणजे सगळ्यात जास्त जिथे प्रादुर्भाव आहे त्या 5 जिल्ह्यांमध्ये पोहोचली. या जिल्ह्यांमध्ये संजीवनीच्या 5 गाड्या आत्तापर्यंत 562 गावांमध्ये पोहोचल्या आहेत आणि या मोहिमेअंतर्गत आत्तापर्यंत 1,90,000 लोकांना जागरूक करण्यात आलं आहे लस घेण्याची गरज आणि त्याचे फायदेसुद्धा समजावून सांगण्यात आलेत. यासोबतच ही मोहीम आपल्या फ्रंटलाईन आरोग्य कर्मचाऱ्यांनाही मदतीचा हात देते. सुरक्षा उपकरणांच्या मदतीने जीवघेण्या कोरोना व्हायरसपासून वाचता येऊ शकतं आणि फेडरल बँकेचा हाच प्रयत्न आहे की आंध्र प्रदेशातल्या गुंटूर जिल्ह्यातल्या फ्रंटलाईन आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनापासून संरक्षित केलं जावं. After seeing the activities today, the kind of response that we are getting here, I am very, very happy that the campaign that the bank started with Network 18 and United Way is reaping its results. नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेची मोहीम संजीवनी अ शॉर्ट ऑफ लाईफ ही जागरूकता वाढवतीये आणि कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या देशातल्या 5 जिल्ह्यांमधल्या लोकांना लसीकरण करण्यास प्रोत्साहित करतेय. इन दिस डिस्परेट सिच्युएशन दिस संजीवनी प्रोजेक्ट माइट बी यूजफुल अँड टू सेन्सिटाइज द पब्लिक टू वेअर द मास्क ग्लोव्स अँड प्रॅक्टिस द प्रिव्हेंशन मेजर्स एज वेल एज टू कम फॉर द वैक्सीनेशन. संजीवनीची गाडी अमृतसर, इंदूर, नाशिक, गुंटूर आणि दक्षिण कन्नड या जिल्ह्यांमधल्या 562 गावांपर्यंत पोहोचली. एव्हरीबडी इन द विलेज एस्पेशली द आशा वर्कर्स, द हेल्थ वर्कर्स, द डॉक्टर्स, ऑल ऑफ देम आर होल हार्टली सपोर्टिंग आवर इनिशिएटिव, फुली अंडरस्टँडिंग व्हॉट द इनिशिएटिव इज स्टँडिंग फॉर. टुडे वी सी द कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी इन इट फुल फॉर्म हियर. आय एम व्हेरी हॅपी अबाउट दॅट. आणि तुम्ही